पवारांनी माघार घेतली अन्यथा त्यांना रणजित दादांकडून पराभवाला सामोरं जावं लागलं असतं. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल असा विजय माढा लोकसभा मतदारसंघातील मतदार आणि कार्यकर्त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून दिलाय. शरद पवार यांना आपली ही जागा राखता आली नाही ही मोठी नामुष्की असल्याचं मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलंय. माढा लोकसभा मतदारसंघातील विजयानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे क्रांतीसिंह नाना पाटील चौक फलटण इथं उत्साही स्वागत आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर झालेल्या विजय सभेत बोलताना पाटील यांनी चांगलीच टोलेबाजी केली. समाजातील सर्वच घटकांना न्याय देणारा, देशाच्या सीमा सुरक्षित असल्या पाहिजेत यासाठी यशस्वी प्रयत्न केलेला हाच पंतप्रधान पुन्हा पाहिजे हा सर्वसामान्य मतदारांनी निर्धार केल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच शरद पवार यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. अन्यथा त्यांना रणजित दादांकडून पराभवाला सामोरं जावं लागलं असतं. तरीही त्यांना आपला मतदारसंघ राखता आला नाही ही खंत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.